पहिल्यांदा तरी तुमचा रोलच्या बद्दल काही सांगा ह्या मूवीमध्ये, मिस मॅच म्हणजे तुमचं नाव घ्या आणि मग नंतर तुमच्या रोलच्या बद्दल काही सांगा. मिस मॅच म्हणजे इट लुक्स लाईक हे मूवी तुमचा टायटल रोल आहे. हाय, मी मृण्मयी कोलवालकर. मी मिसमॅचमध्ये माझं कॅरेक्टर नेम आहे प्रिया आणि फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, खूप अर्बनाइज्ड कॅरेक्टर आहे. द गर्ल इज व्हेरी कॉन्फिडेंट, आणखीन स्ट्रॉंग ओपिनियन्स आहेत तिच्या लाईफमध्ये खूप, आणि शी वॉन्ट्स टू लुक फॉर अ परफेक्ट मॅच आणि तिला तो स्वतः शोधायचा आहे. तिची लिस्ट ऑफ एक्सपेक्टेशन्स आहे, थोडीशी मोठी लिस्ट आहे, पण आय थिंक शी इज व्हेरी स्पेसिफिक अबाउट दॅट लिस्ट. आणखीन ती त्या जर्नीमध्ये तिला कोणकोण भेटतं, काय टाईपची मुलं कशी प्रपोज करतात, कुठल्या टाईमला प्रपोज करतात तिच्या लाईफमध्ये, ही ती सगळी स्टोरी आहे. आय थिंक इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तिच्या लाईफमध्ये राज कसा येतो आणि पुढे त्यांची लव्ह स्टोरी कशी डेव्हलप होते की नाही होत, हे सगळं मिसमॅचमध्ये दाखवतो. ती मिसमॅच आहे तर तुम्ही मिस्टर मॅच आहात. टायटल जे सजेस्ट करतं की मिसमॅच, त्याच्यात एक असं एक पिक आहे ते म्हणजे की मिसचा मॅच. तर अर्थातच मला तरी असं वाटतं की या मिसचा परफेक्ट मॅच, मिसमॅच नव्हे तर परफेक्ट मॅच मी असणार आहे, पण कदाचित या मिसला तिचा हा मॅच वाटत नसून तिला तो मिसमॅच वाटतो असं मला वाटतं. पण येस, मी भूषण प्रधान राजचं कॅरेक्टर प्ले करतो मिसमॅच फिल्ममध्ये. आणि आय वुड से, जसं प्रिया म्हणाली की शी इज सर्चिंग फॉर दिस परफेक्ट मॅच, तिचे कन्सेप्ट कुठेतरी अशी आहे की शी इज लुकिंग फॉर अ लव्ह मॅरेज, पण तिचे जे नियम आहेत ते सगळे अरेंज मॅरेजसारखे आहेत. तर असा तिला मॅच कसा मिळणार आहे माहीत नाही, आणि अशाच परिस्थितीत मी तिच्या आयुष्यात येतो आणि पुढे काय होतं ते बघण्यासाठी तर फिल्मच बघावी लागेल तुम्हाला. पण येस, अ व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे शी, राईटली सेट फॉर हर ऑल्सो ॲज वेल ॲज फॉर मी. दोघांसाठी अतिशय वेगळं आणि अतिशय फन लव्हिंग, मजेशीर, एकमेकांशी आम्ही भांडतो, एकमेकांशी मध्येच प्रेमानेही वागतो, सहानुभूतीनेही वागतो, असे भरपूर इमोशन्स आहेत. आता मी हळूहळू भरपूर सांगत जातोय, रिव्हील करत जातोय, त्यामुळे आय शुड स्टॉप, बट वॉच द फिल्म. ओके, यू गाइस वांट सेंटर लुक बिकॉज यू ओनली लुकिंग टू वन कॅमेरा. हां, सबको सेंटर लुक की ही झाली आणि दॅट्स डूइंग अ व्हेरी गुड बिझनेस. सो डू यू थिंक की आता जे फेस चाललेला आहे जे मराठी फिल्मच्या रेज्युविनेशनचा, तुम्हाला वाटतोय की इट्स सायलेंस फिल्म? जो रिस्पॉन्स आणि खरं सांगायचं तर प्रेक्षकांमुळे मराठी फिल्म्सना मिळतो आहे तो खूपच चांगला आहे. प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे चांगल्या फिल्म्सना, आणि म्हणूनच एकापेक्षा एक फिल्म्स हिट होत आहे. म्हणजे बालक पालक असो, त्यानंतर मग टाईमपास, दुनियादारी झाली, दुनियादारीचा रेकॉर्ड टाईमपासने ब्रेक केला, आता टाईमपासचा फर्स्ट वीकमधला रेकॉर्ड लयभारीनी ब्रेक केला आहे आणि ओव्हरऑल रेकॉर्ड ब्रेक करत आहेत का वी आर स्टील नॉट अवेअर. आय वॉज इन टाईमपास, बट स्टील द एन्टायर टीम वूड होप की हो रेकॉर्ड ब्रेक होऊ दे आणि लेट अ न्यू रेकॉर्ड बी सेट. पण ऑल दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ऑडियन्सेस लव, प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे होतं आहे. आणि ट्रेंड बदलतो आहे, जसं आपण म्हणू की कुठेतरी कन्सेप्टना मराठी फिल्म्समध्ये खूप इम्पॉर्टन्स असतो, तर ते नक्कीच आहे, कन्सेप्टना तर इम्पॉर्टन्स आहे, पण त्याचबरोबर कुठेतरी कमर्शियल फिल्म्सही आता हळूहळू ॲक्सेप्ट व्हायला लागल्या आहेत. लोकांना जे आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला फिल्म्स या एंटरटेनमेंटसाठी आपण बघतो, थ्री थिंग्ज दॅट वी लुक फॉरवर्ड टू, एंटरटेनमेंट, 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 दॅट इज सो ट्रू. आणि मराठी प्रेक्षकही ते